सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहरातील कासारवाडी रस्त्यावर असलेल्या अपार्टमेंटमध्ये मागील 6 महिन्यापासून सुरू असलेल्या बेकायदेशीर गर्भपात केंद्रावर शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांसह पोलिसांनी छापा टाकला. या प्रकरणी 4 महिलांसह 8 जणांविरोधात बार्शी शहर पोलिसात गुन्हा दाखल झालाय. तर ही घटना रात्री 10:15 सुमारास घडली. दरम्यान या प्रकरणी तिघांना अटक करून बार्शी न्यायालयात उभे केले असता प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी गायत्री एस पाटील यांनी संशयित आरोपींना 28 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चारुदत्त शितोळे यांनी फिर्याद दाखल केली असून सुषमा किशोर गायकवाड वय 40, परिचारिका राहणार ताड चौदणे रोड, उमा बाबूराव सर्वदे वय 50, आया राहणार हिरेमठ हॉस्पिटल, राहुल थोरात राहणार बार्शी, औषध पुरवठादार नंदा गायकवाड राहणार बार्शी, दादा सुर्वे राहणार कुर्डवडी, सोनू भोसले राहणार शेटफळ, सुनीता जाधव राहणार बार्शी, सोनोग्राफी करणारा डॉक्टर अशी इतर गुन्ह्यात दाखल झालेल्यांची नावे आहेत. यातील सुषमा गायकवाड, उमा सर्वदे, राहुल थोरात यांना अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे.